गुड आफ्टरनून सर, माझा प्रश्न आहे की मराठा आरक्षण कायमस्वरूपी आहे का विधानसभा निवडणुकीपर्यंतच आहे? किती विश्वास आहे हो तुमचा माझ्यावर? मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी खूप वर्षांपूर्वीची आहे आणि या संदर्भामध्ये अभ्यास गट महाराष्ट्रामध्ये ज्यांनी स्थापन केला त्यांचं नाव आपले लाडके नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब. दहा वर्षापूर्वी साधारणतः हा अभ्यास गट त्यांनी स्थापन केला आणि त्यावर बरीच चर्चा झाली. गेलं एक दशक यावर चर्चा होते आहे आणि त्या अभ्यास गटानं त्या समितीनं ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशीनुसार मराठा समाजाला हे आरक्षण देण्यात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ज्या विषयामध्ये दहा वर्ष अभ्यास चर्चा युक्तिवाद झाला असेल ती काय अशीच विधानसभेच्या निवडणुकीसाठी घेतलेला निर्णय आहे असं म्हणणं ते चुकीचं होईल. मला असं वाटतं की आपल्या संस्थेचं जे नाव आहे म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारधारेचा धागा पकडून महाराष्ट्रातल्या लोकशाही आघाडी सरकारनं हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय केलेला आहे आणि हा निर्णय कायमस्वरूपी राहणार आहे. पिढ्यानपिढ्या येणारी अनेक दशकं किंबहुना शतकं हा निर्णय अंमलात राहील याबद्दल कोणाच्याही मनामध्ये कसलीही शंका असण्याचं कारण नाही.